सिलेबस असतो तो सिलेबस काही वेगळा नसतो. सिलेबस कुठला असतो, आपला जो काही पुस्तकामध्ये असलेले जे काही पाठ असतात, चॅप्टर असतात, ते सर्व चॅप्टर आपल्याला त्या ठिकाणी असतात. तुम्हाला जे काही मराठी असेल, इंग्लिश असेल, मग त्याच्यामध्ये मॅथ, सायन्स आणि सायन्स मधले जे काही पार्ट पडतात आणखी ते आणि सामाजिक शास्त्र, हे सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी सिलेबसमध्ये पाहायला मिळतात. पण अभ्यास कसा करायचा ते आज आपण ऐकून घेऊया. आणि हेमंत भवने या मुलाने सुद्धा चांगल्या चांगल्या प्रकारे आपल्याला समजून सांगितलेलं आहे की सिलेबस काहीही वेगळा नसतो. सिलेबस फक्त आपल्या पुस्तकातला असतो आणि शाळेतील टीचर लोक आपल्याला मदत सुद्धा करतात, पंचवाई सरांनी सुद्धा. त्यानंतर जे काही इतरही सर आहेत ते जे काही त्यांचं विषय आहे ते विषय सर्व सर्व कम्प्लीट करून देतात. त्यानंतर आपण अध्यक्ष साहेबांचे भाषण ऐकण्यासाठी आतुर आहात. ते अध्यक्ष साहेबांचे भाषण आपण आज ऐकणार आहोत आणि ते सुद्धा आपल्याला AWMS परीक्षा म्हणजे काय होते किंवा मग AWMS परीक्षेसोबत स्कॉलरशिप आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये काय काय आपल्याला अचीव करू शकतो आणि त्याच्यामध्ये होणारे फायदे जीवनात ते सर्व आज आपल्याला समजून सांगणार आहे. तर अध्यक्ष साहेबांना मी त्यांचे भाषण यासाठी आमंत्रित करत आहे. करतो की नाही करतो आपण? पण आपली सायकल कुठेतरी खड्ड्यामध्ये जाऊन पडते का? आपले जे काही पाय आहेत ते पाय मागचे पुढे, म्हणजे आपला जो काही पायाचा पैदल असतो समोर मागे होतो, तो मागे होतो का? असा होतो का कधी? नाही होत. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे सवयी, तुम्ही जर सवयी जर बनवल्या तर तुमचा जो काही अवचेतन मन सरांनी सांगितलेला आहे तो अवचेतन मन त्याच्यावर कार्य करतो. म्हणजे तुमच्या ज्या काही सवयी असतील त्या सवयीवर कार्य करण्याचं काम जर कोण करत असेल तर तो तुमचं अवचेतन मन कार्य करतो. समजलं का? अवचेतन मन म्हणजे काय? तर तुम्ही चांगल्या सवयी लावा, चांगल्या मित्रांसोबत राहा. आजचा फ्रेंडशिप डे आहे, माहिती आहे सर्वांना, कोणाला माहिती आहे फ्रेंडशिप डे आहे? तर फ्रेंडशिप डेच्या सर्व विद्यार्थ्यांना, सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा. तर आपण सर्वात आधी आज या ठिकाणी सागर सरांनी काय काय सांगितलं आपण त्याच्यावर बघू. बरोबर, त्यांनी खूप महत्वाचे पॉईंट खेळलेले आहेत, म्हणजे त्यांनी आपल्याला महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर त्याच्यामधली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलेली आहे की आपली जी काही सवय असते, सवय माहिती आहे, सवय आपल्या सवयी प्रत्येकाच्या सवयी वेगवेगळ्या असतात आणि प्रत्येकाला प्रत्येकाची सवयी माहित असते. प्रत्येकाला प्रत्येकाच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी माहिती असतात की नाही? तर चांगल्या गोष्टी तसेच तशा राहू द्या आणि वाईट गोष्टी जर असतील, दुसऱ्यांमध्ये वाईट गोष्टी शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये वाईट गोष्टी जर शोधलं तर आपल्याला यश मिळवणे म्हणजे अभ्यास जर आपला अभ्यास जर नसल होत तर स्वतःला विचारा, प्रश्न विचारा, माझा अभ्यास का नाही होत आहे, मी अभ्यासामध्ये आपलं मन का लावत नाहीये. समजत आहे सर्वांना? शेवटी समजत आहे, मी अभ्यासामध्ये आपलं मन का लावत नाही हा स्वतःला विचारायला पाहिजे. मग तुमचं मनच तुम्हाला उत्तर देईल की तू जो आहे तुला इतर खेळामध्ये इंटरेस्ट आहे, तुला खेळामध्ये इंटरेस्ट आहे, मग तू पबजीकडे जातो, तू इकडे जातो, तिकडे जातो, फ्री फायर असेल, हे असेल, ते असेल, ह्या इतर गोष्टीकडे आपण जातो. आणि जो काही आपला माइंड जो असतो, कोणता माइंड असतो इतर गोष्टींकडे, हे तुमच्या सवयी आहेत का? अभ्यास सोडून तुम्ही इतर कामे करणे ही तुमची सवय झाली का? नाही, ही तुमची सवय नाहीये. मग हे काम कोण करून घेतो तुमच्याकडून? तर तुमचा जो काही मन आहे, अवचेतन मन आणि चेतन मन सांगितलेलं आहे ना. तर अवचेतन मन म्हणजे कोणता? तर सायकलीचं उदाहरण दिलेलं आहे आपण. ओके, अंडरस्टँड झालं का सायकलीचं उदाहरण? सायकलीचं उदाहरण म्हणजे काय? तर आपली सायकल जी असते ती कंटिन्यू चालत असते. तुम्ही आपल्या मिळालेल्या मित्राला हाय करा, बाय करा, बोला, त्याच्याशी काहीही करा, तुमची सायकल खड्ड्यात पडतो का? नाही पडत. पण काय होते तर आपली सायकल सरळ जातो. पण आपला जो काही मन असतो, अवचेतन आणि चेतन मन, तर चेतन मन म्हणजे काय? तर आपण चेतन मन मध्ये आपल्या जे काही सवयी असतात त्या सवयी त्यामध्ये फिट नसतात. म्हणून जो काही चेतन मन असतो, चेतन मन म्हणजे दैनंदिन जे काही आपण कार्य करतो ते चेतन मनाने करतो आणि ती एखादी गोष्ट सतत 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 जर करत राहिला तुम्ही तर तो अवचेतन मनामध्ये फिट होते आणि अवचेतन मन तुम्हाला करायला लावतो. त्याचं जर तुम्हाला एक्झाम्पल जर घ्यायचं असेल की अवचेतन मन कशा प्रकारे कार्य करते, ओके, तुम्हाला जर एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर मी ट्युशन मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना सांगते किंवा लायब्ररीमध्ये जर विद्यार्थी मला एखाद्या वेळी जर विचारलं की सर किंवा भाऊ म्हणतात मला, ठीक आहे, भाऊ म्हणून सर्वजण म्हणतात, ज्यांना जे वाटते ते म्हणतात, तर भाऊ की मला सकाळी जाग नाहीये किंवा मला मन नाही लागत तर काय करायचं? तर मी त्यांना एकच गोष्ट सांगतो, तुला जो करायचा तू आपल्या मनातल्या मनात सकाळी उठल्याच्या नंतर रात्री झोपण्याच्या आधी मला जेव्हा वेळ तुम्हाला आठवेल की मला हा काम करायचं आहे तो काम तुम्ही आठवा. मग तुम्हाला काही अचीव जरी करायचं असलं, तुम्हाला जर मॅथचा प्रॉब्लेम जर नसले किंवा मॅथमध्ये जर तुम्ही वीक जर असाल तर स्वतःला सांगा की मी मॅथमध्ये खूप स्ट्रॉंग आहे, मला खूप सारे अवॉर्ड भेटलेले आहेत, असा काय करा, तुम्ही एक अज्यूम करा, म्हणजेच इमेजिन करा की मला मॅथमध्ये चांगल्या चांगल्या प्रकारचे अवॉर्ड मिळालेले आहेत. मी स्टेजवर जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याला मॅथ कशा प्रकारे शिकावं, मॅथ कशा प्रकारे त्याला शिकल्या जाते, त्याचे सूत्र काही असतात, फॉर्म्युले काही असतात, ह्या सर्व गोष्टी मी विद्यार्थ्यांना सांगत आहे. असं जर तुम्ही अज्यूम केलं म्हणजेच काय, तर विचार जर केला तर तुम्ही ती गोष्ट अचीव्ह करता. ही काय होते?
मी काय म्हणतोय चेतन आणि अवचेतन मन याच्यामध्ये काय दोन फरक असतात. चेतन मन म्हणजे काय तर आपली सवय असतो पण आपण कार्य करतो. ओके जसं एखाद्या दिवशी आपण उठतो आणि गावाला जातो भंडाऱ्याला जातो बरोबर तर आपण सतत भंडाऱ्याला जातो का नाही जात. पण जे व्यक्ती भंडाऱ्याला सतत जातात त्याची काय झालेली आहे सवय झालेली आहे आणि ते जे काही भंडाऱ्याला जाणारे व्यक्ती आहेत ते आपल्यापेक्षा जल्दी उठतात की नाही कशासाठी उठतात तर त्याला कामाची घाई वगैरे आपण म्हणतो की त्याला कामाची तडवडी असते हा असते तो असते पण त्याच्यामागे कारण जर बघितलं तर तो असतो अवचेतन मनाचाच कार्यक्रम असतो. समजलं ना जो काही अवचेतन मन आहे तो अवचेतन मन एखादी गोष्ट जर आपण सवय बनवली आता सवय कशा बनवाव्या विचार कसा करावा हा जर तुम्ही आज केलेला विचार तो उद्या तुमचा दिवस कसा असेल तो सांगतो. तुम्ही काल कसा विचार केलेला आहे तो तुम्ही काल कसा विचार केलेला आहे ठीक आहे काल कसा विचार केलेला आहे त्यावरून तुम्ही आजची कृती डिपेंड करू शकते. म्हणजे तर काय तर तुम्ही काल विचार केला की मला हा जो काही मेसेज पाठवलेला ठीक आहे तर त्या मेसेजवर तुम्ही ऐकलेला आहे किंवा वाचलेला आहे आणि इतरांकडून ऐकलेलं असेल काही वाचलेलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला सांगितलेलं आहे की मला 9:30 जायचंय म्हणजे जायचंय मग तुम्ही लवकर आज उठल्या म्हणजे कशासाठी उठल्या तर आज तुमच्याजवळ एकच ध्येय होता की आपल्याला ग्रामपंचायतमध्ये जायचंय होता की नव्हता. सर्वांच्या मनात एकच विचार होता की सकाळी उठल्याच्या नंतर की मला उद्या सकाळी उठून कुठं जायचंय ग्रामपंचायतमध्ये जायचंय होता की नाही. तर ही गोष्ट कशामुळे निर्माण झाली तुमच्यामध्ये तर तुमचा जो काही अवचेतन मन आहे तो सांगतो तुम्हाला बरोबर अवचेतन मन आहे तो सांगतो की नाही की अवचेतन मनाला तुम्ही आधी सांगून ठेवलेला आहे की म्हणजे तुम्ही ऍक्सेप्ट केली जर तुम्ही एखादी गोष्ट चांगली असो किंवा वाईट असो ती गोष्ट जर ऍक्सेप्ट केली तर ती तुमची सवय बनते आणि आपला जो काही अवचेतन मन जे सरांनी सांगितलं आहे तो म्हणजे आता कधीच सहन करून घेत नाही. तर जर तुम्ही जर सतत जर म्हणल्या 5 दिवस की मला पाणी येत नाही जर येत असतील पाणी जरी येत असतील आणि जर तुम्ही सतत सकाळी सायंकाळी जर म्हणता की मला पाणी येत नाही 5व्या दिवशी तुम्ही पाणी विसरणारच कुठं ना कुठं तुम्ही अडथळा येईलच तुम्हाला. कारण आहे तर कारण काय तर तुमच्या अवचेतन मनामध्ये जी काही सवय म्हणजे आपल्याला पाणी म्हणण्याची काय झालेली आहे सवय झालेली आहे पण ते सवय करण्याचं काम तुम्ही 5 दिवस केलेले आहे 5 दिवस बरोबर. आणि आपला एक विचार एका दिवसाला किती विचार येतो आपल्या मनामध्ये आपल्या जो काही एका दिवसाला एका मानवाच्या मेंदूमध्ये किती विचार येतात खूप पण किती 60-70 हजार जवळजवळ विचार आपल्या मनात येतात. ओके एका दिवसाला येतात मग कोणते विचार करायला पाहिजे हे कोण डिसाइड करायला पाहिजे कोण डिसाइड करायला पाहिजे आम्ही डिसाइड करणार आहे का मार्गदर्शन करणारा डिसाइड करणार आहे का मी माझा विचार करेन तुम्ही तुमचा विचार करा बरोबर. फक्त मी काय सांगणार आहे की विचार कोणता करायचा सकारात्मक करायचा की नकारात्मक करायचा. मग सकारात्मक जर केल्या तर तुमचा फायदा आहे नकारात्मक केल्या तर तुमचा फायदा नाही आहे तर तुमचा काही आहे पतन आहे याच्यामध्ये तुमचा यश आहे जर सकारात्मक जर विचार केला तर. पण नकारात्मक जर विचार केला तर तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये पारंगत होऊ शकत नाही. ओके जर शिवाजी महाराजांनी विचार जर केला असता की मला 8व्या वर्षी मला चांगला डान्सर बनायचं आहे डान्सर बनणे म्हणजे ही त्यांची त्यावेळीची कला नाही. ओके त्यांनी जर त्यावेळी विचार केला फक्त इतिहासामध्ये जर त्यांनी जर विचार केला असता आता त्यावेळी त्यांचे जर सर्व पैसा वगैरे सर्व होता ते राजे होते त्या काळात होते की भोसले होते त्या काळातले तर त्या भोसलेजवळ एक त्यांची राजधानी सुद्धा होती पण ज्यावेळी राजधानी वगैरे तेवढी त्यांच्याजवळ नव्हती पण त्यांनी नंतर साकार केली तर ती राजधानी वगैरे त्यांनी कशाच्या भरोशावर साकार केलेली आहे तर त्यांनी विचार केला का की मला 8व्या वर्षी आणि त्यांची जिजा आई म्हणजेच महाराष्ट्राची जननी किंवा मराठा राज्याची जननी जर कोणाला म्हटलं जाईल तर ते कोणाला म्हटलं जाईल माँसाहेब जिजाऊ. तर यांनी काय केलं तर शिवाजी महाराजांना व जे काही लहानपणीच म्हणजे ते जवळजवळ समजण्याच्या ज्या आता आपल्याला माहिती की समजण्याची वय 2-3 वर्षांमधून येऊन जाते तर त्यांनी तेव्हापासून त्यांना महाभारताच्या कथा श्रीराम कसे होते रामायण कसा मग त्याच्यानंतर राम आणि रावण याच्यामध्ये रावणे वाईट नव्हता आणि हा सुद्धा वाईट नव्हता तर रावणाने रामावर हल्ला म्हणजे जे काही सीतेवर हल्ला कशासाठी केलेला आहे तर ती गोष्ट तुम्ही पहा युट्यूबवर 17-18 वर्ष ओके 12-13-14 ही जी काही तुमची वय असेल ती वय मग या वयामध्ये तुम्ही कामाला जाईल का जाल का कामाला मग कामाला जा तुम्ही आणि आपल्या वडिलांना घरी बसा त्यांना सांगा की मी कामाला जातो तुम्ही घरी बसा कारण तुम्ही माझ्या आई वडिला तुम्हाला मी कष्टात पाहू शकत नाही असं सांगा घरी गेल्याच्या नंतर आणि तुम्ही कामाला जा जाईल का जाईल का मग तुम्हाला काय म्हणतील तुमचे आई वडील ये जवळ ये बस इथं आणि मग कणपटात देतील बरोबर. तुझी वय ही कामाला जाण्याची नाही आहे पहिले तर मारतील किंवा मग चांगल्याने समजावून सांगतील की तुझी ही वय काम करण्याची नाही आहे तर तुझी ही वय कशाची आहे फक्त अभ्यास करण्याची तू अभ्यास कर अभ्यास करून चांगले यश मिळव आणि यश मिळवल्याच्या नंतर तू मला चांगल्या चांगल्या प्रकारचे शुभ देऊ शकतो की नाही तू. मग तुम्ही जर आता कामाला गेल्या तुम्ही जर एक दिवस कामाला जाईल आणि दुसऱ्या दिवशी काय होईल
तुमचे पाय त्यांना दाबावं लागेल, दाबावं लागेल की नाही, मग तुमचे पाय सुद्धा नाही दबायला पाहिजेत आणि तुमचे आई वडील सुद्धा जे काही दुखी होतात तुम्ही अभ्यास करत नाही म्हणून ते म्हणून दाखवत नाही पण ते ऍटोमॅटिकली दुखी होतात. तुम्ही त्यांची सिच्युएशन मध्ये जाऊन बघा, तुम्ही जर अभ्यास करत नसाल तर तुम्ही विचार करा की मी जर एका मी जर समोर जाऊन वडील जर बनलो, मी जर समोर जाऊन आई जर बनलो आणि माझे पूर्ण जर अशा प्रकारे जर खेळत असतील, माझ्या समोर मोबाईल जर विचकत असतील, माझ्या समोर जर पबजी वगैरे खेळत असतील तर मला कसं वाटेल ते तेव्हा समजेल तुम्हाला. ज्यावेळी तुम्ही त्यांच्या सिच्युएशन मध्ये जाऊन विचार कराल तेव्हा समजेल की नाही. तुम्ही त्यांच्या सिच्युएशन मध्ये जर जाल आणि विचार करा की माझा मुलगा जर असा असेल तर मला कसं वाटेल आणि त्यावेळी तुम्हाला वाटेल की मला खूप वाईट वाटत आहे कुठं, तर तुम्ही त्यांच्या सिच्युएशनवर जाऊन जेव्हा विचार करता त्यावेळी तुम्हाला वाईट वाटते, मग विचार करा की तुमच्या आई वडिलांना किती वाईट वाटत असेल. याच्यावरून तुम्ही जे काही विचार करण्याची आपली जी काही शक्ती राहते ती विचार करण्याची शक्ती सकारात्मकतेकडे वळवा, धर्माकडे वळवा. जर तुम्हाला वाईट गोष्टीची सवय जर लागलेली असेल तर सर्वात आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा मुस्लिम धर्मामध्ये किंवा जेवढेही काही जगामध्ये धर्म आहेत त्याच्यामध्ये जर आपण वाईट गोष्टीकडे जर गेलेलो असू, वाईट गोष्टी जर आपल्याला लागलेल्या असतील तर त्या सोडण्यासाठी एकच मार्ग आहे आपल्याजवळ आणि तो म्हणजे विचार करणे. आणि जर विचाराने जर आपले विचार जर तेवढे त्यांना अटॅक करण्यासाठी किंवा त्यांना हरवण्यासाठी म्हणजे आपल्या जे काही सवयी असतात त्या सवयी तोडण्यासाठी जर आपले विचारही सुद्धा सक्षम नसतील तर तुम्ही धर्माचा मार्ग निवडा. म्हणजे जर तुम्ही जर पूजा करत असाल गणेशाची पूजा, गणेशाची पूजा करा, श्रीरामाची पूजा करा, याची पूजा करा, त्याची पूजा करा, पण ती पूजा करत असताना फक्त जर तुम्ही जर 15 मिनिट जर पूजा करत असाल, समजत आहे ना, 15 मिनिट जर तुम्ही पूजा करत असाल तर फक्त 15 मिनिटच त्या देवाची धारणा म्हणजे मीच देव आहे असा विचार करून तुम्ही त्या देवाची पूजा करा, देवाला अर्पण करा आणि आपल्यातले जे काही वाईट विचार असतील ते वाईट विचार नष्ट होऊ दे असे त्या देवाजवळ तुम्ही प्रार्थना करा. आणि तुम्हाला काय अचीव करायचं आहे ते सुद्धा तुम्ही प्रार्थना करा. आणि तुम्ही जर हा धर्माचा मार्ग जर निवडला तर धर्माच्या मार्गाने ही सुद्धा तुम्ही चांगल्या चांगल्या प्रकारचं यश प्राप्त करू शकता. ओके, तर हा झाला एक मोटिवेशनचा पार्ट. आणि आता आपण सिलेबस काय आहे समजला का याच्यामध्ये, तर तुम्हाला विचार कोणते करायचे, विचार सकारात्मक ठेवा आणि विचार जर सकारात्मक असतील तर तुम्ही आपल्या लाईफमध्ये यश मिळवू शकता. ओके, 4 तास पाहिजे, 5 तास पाहिजे, 7 तास पाहिजे, 8 तास पाहिजे, ही प्रत्येकाच्या काम करण्याच्या शैलीवर डिपेंडेंट आहे. जर एखादा व्यक्ती जर कामगार म्हणजे जो काही रेतीचा काम सॉरी रेती वगैरे ठीक आहे त्याच्यानंतर हे जे काही घर कामगार वगैरे ठीक आहे घराची बांधणी वगैरे या घराच्या बांधणीला जर एखादा व्यक्ती जर जात असेल तर त्या व्यक्तीला कमीत कमी 8 तास झोप हवी आहे. कारण त्याचं शरीर काय होतं संपूर्ण दिवस म्हणजे जे काही 8 ते 9 तास असतात ते 9 तास काय होतात ते थकून जातो. ओके, त्याच्या शरीरातील जे काही अवयव आहेत आपल्याला बाहेरून जरी तो व्यक्ती सुदृढ दिसला तरी पण त्याच्या आतले जे काही इंटरनल पार्ट्स आहेत बॉडी पार्ट्स ते इंटरनल बॉडी पार्ट्स काय होतात तर थकून जातात. आणि इंटरनल बॉडी पार्ट्स एवढे थकतात त्यावेळी आपला मन सुद्धा काय होतो त्या एखाद्या कामामध्ये मन लागत नाही. मग आपला काम जर आपलं मन जर एखाद्या ठिकाणी लागत नसेल मग काय करायचं, तर जे काही काम करणारे व्यक्ती जर असतील म्हणजेच आता सोडणारे कामगार वगैरे तर ते कामगार वगैरे या व्यक्तींनी कमीत कमी 7 ते 8 च्या दरम्यान झोप त्यांना हवी आहे. पण आपण विद्यार्थी आहोत आपण काही काम करतो का, घरच्या काम जर केले घरचे काम कोणतेही घरचे काम असतील ते काम केल्याच्या नंतर आपण इतर कामं करतो का, नाही, फक्त काय करतो 14:00 आणि पबजी बस याच्या व्यतिरिक्त काय करतो का, करतो का, जनरली हेच करतो तुम्ही. आता त्यांच्या खेळत असतील काही मुलं मुली त्याच्यानंतर काही मुलं पबजी खेळत असतील काही मुली पबजी खेळत असतील ह्या सर्व गोष्टी कुठून आलेल्या आहेत, ह्या सर्व गोष्टी कुठून आलेल्या आहेत. मग याच्यामुळे तुम्हाला वाटते की आमचा माईंड खूप थकलेला आहे आणि माईंड थकल्यामुळे मला जास्त झोप पाहिजे असं वाटतंय. तुम्ही जरी घरचे काम करत असले आणि एखाद्या वेळी जर तुम्हाला जास्त जर काम झालं म्हणजेच एखाद्या वेळी बघा तुमचे आई वडील जर घरी नसेल आणि तुम्ही जर फक्त एकटे घरी असाल, तुमची ताई पण घरी नसेल, कोणीही घरी नसेल तुमच्या आणि तुम्ही जर घरातले पूर्ण जर कामे केले तर तुम्ही सायंकाळी काय म्हणताय माझे खूप पाय दुखत आहे बरोबर, मग तुमची आई पण म्हणते हो हिनं खूप आज काम केलं बरोबर म्हणते की नाही. त्याच्यानंतर तुम्ही काम खूप करता का नाही करत, फक्त घरी कोणी नव्हता आणि काम तुम्ही केल्या म्हणून तुमची सहानुभूती म्हणून ते काय करतात त्याने खूप काम केले. तसं मुलासाठी पण असते, एखाद्या मुलाला जर म्हटलं बांधावरून आता गाडी वगैरे तर नाही आहे आता मुलाला मुलगा म्हणजे आता थोडा वयात आल्याच्या नंतर म्हणजे तुमच्या वयात आल्याच्या नंतर त्याला गाडी हवी आहे ठीक आहे, गाडी पाहिजे, मोबाईल पाहिजे पबजी खेळण्यासाठी आणि नोटबुक आणि पेन पाहिजे नाही, कारण तो अभ्यास करावा लागते आणि एका ठिकाणी बसावं लागते आणि त्याच्यावर मेंदू आपला एका ठिकाणी ठेवून चेतन आणि अवचेतन मन या दोन्ही मेंदूंना एका ठिकाणी आणून आपल्या शरीराला एका खुर्शीवर मांडून आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि हे तुम्हाला जमत नाही. जमते का नाही जमत, मग जमत नाही तर मग काय करा, जमायला पाहिजे की नाही, मग जमायला पाहिजे त्यासाठी जर तुम्ही जर एक दिवस तुम्हाला काय वाटेल एक दिवस वाटेल की मला हा अभ्यास करावा असा वाटत नाही मला हे पुस्तक समजत नाही
मग एक दिवस वाटेल दुसऱ्या दिवशी तसंच वाटेल पण तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी काय वाटेल बसलास तर काही तर कर म्हणेल की नाही तुमच्यावर ढोम्यासारखा बसलायस तर काही तर कर म्हणेल की नाही मग तुम्ही काय करा धीरे धीरे सुरुवात करा मग धीरे धीरे सुरुवात केल्याच्या नंतर तुमचाच विचार तुमचे विचार काय होतील आता फालतू गोष्टी टाइम वेस्ट करण्यापेक्षा अभ्यासात टाइम वेस्ट कर म्हणेल की नाही पण केव्हा म्हणेल जर सुरुवात कराल तेव्हा पण तुम्हाला जर दहावी पायरी चढायची आहे तर पहिले काय करा डायरेक्ट दहाव्या पायरी कुदर का मग स्प्रिंटचे जुते घेऊन देऊ का तुम्हाला स्प्रिंटचे जुते घेऊन देऊ आणि तिकडे पाठव वर डायरेक्ट जसं पबजी मध्ये वगैरे कुठे डायरेक्ट कुठला की तिकडे वर किंवा मग हेलिकॉप्टरवर तुम्हाला त्या ठिकाणी दहाव्या सीडीवर पोहोचवून देऊ चालेल का मग दहाव्या सीडीवर जरी पोहोचवलं तरी तुमची मेहनत होईल का तुमचे कपडे खराब होतील का मग तुम्हाला एखाद्या व्यक्तीने जरी विचारला की हा जो काही रस्ता होता हा तर चिखलाला होता आणि तुमचे तर कपडे एकही नाही भरले मग तुम्ही उत्तर काय द्याल माझ्या जेव्हा वॉशिंग पावडर निर्मा होता बरोबर हा उत्तर द्या की नाही हा उत्तर द्याल का नाही तर हा उत्तर जरी दिला तुम्ही तरी तुमचा कोणी एकीन करेल का त्या ठिकाणी नाही करणार डायरेक्ट तुम्हाला काय म्हणेल आयता खाऊ म्हणेल काय म्हणेल आयता खाऊ बरोबर आयता खाऊ म्हणेल की नाही कारण तुम्हाला आयता भेटलेला आहे ना आयता भेटलेला आहे म्हणून आयता खाऊ म्हणतील आणि जर तुम्ही जर स्वतः जर मेहनत कराल तर तुम्ही इतरांना दम पकडून सांगाल की मी हा केलेला आहे आणि तुम्हालाही सुद्धा करता येतो मी जर असं केलं तर तुम्ही सुद्धा करू शकता मी जर लॉकडाऊन मध्ये अभ्यास नाही केला पण मार्गदर्शनाचा क्लासेस झाला मार्गदर्शनाच्या क्लासेसच्या नंतर मी अभ्यास केला सिलेबस समजलं सिलेबस काय असतंय काय नाही ते सर्व समजलं आणि समजल्याच्या नंतर मी आपल्या गोष्टीकडे वळलो आणि वळल्याच्या नंतर मी NEET मध्ये पास झालो आणि या पोरांचा ज्याप्रमाणे आज सत्कार झाला त्याचप्रमाणे माझा सुद्धा सत्कार झाला आणि तसाही तुमचा होईल हे तुम्ही कोणाला सांगाल येणारी जी काही पिढी असेल ती सांगाल की नाही एवढं सांगाल की नाही पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल काय करा चव्हा असता पबजी आणि जास्त झो 9 तासापर्यंत चालेल का असं करतो का असं केलं तर काय होईल काय होईल असं केलं तर सांगा इथं एकटा बनवून किंवा एकटा जरी बनलो मी तरी तुम्ही तुमच्या डोक्यात घुसणार नाही पण तुम्ही ज्यावेळी प्रतिसाद द्याल बोला हो म्हणाल नाही म्हणाल जे वाटते ते जर तुम्ही म्हणलंय किंवा एखादी गोष्ट जर आवडली तर ऍक्सेप्ट कराल एखादी गोष्ट जर नाही आवडली तर अनऍक्सेप्ट कराल हे ज्यावेळी तुम्ही करत्या ना या ठिकाणी आलेले विद्यार्थी लक्ष द्या रे त्रास आला असेल तर जाऊ शकत्या त्रास आला असेल तर जाऊ शकत्या काही याच्यामध्ये कोणालाही बाइंडिंग नाही आहे हा असा एखाद्या व्यक्तीसाठी असा ठेवलेला एखादा प्रोग्राम नाही आहे हा प्रत्येकासाठी ठेवलेला प्रोग्राम आहे आणि प्रत्येकाला या ठिकाणी स्वतःची जाणीव व्हावी तुम्ही या वयामध्ये जर स्पर्धा परीक्षेमध्ये काय होते मग त्यामध्ये कशा प्रकारे जर तयारी करायची आहे तर ही तयारी कशा प्रकारे केली जाते आणि तयारी करत असताना काय काय करायला पाहिजे ह्या सर्व गोष्टी इथे डिस्कस होतील आणि त्या डिस्कस होण्यासाठी तुम्हाला स्वतःला इथं बसवावं लागेल आणि इथं जर बसण्याची जर तयारी असेल तर दार खुला आहे जाऊ शकत्या ओके कोणावरही बाइंडिंग नाही पण तुम्ही जर इथं एज मिळवण्यासाठी आलेला असाल तुम्हालाही जर या मुलांसारखा जर सत्कार तुमच्याही आई वडिलांचा झाला पाहिजे ज्याप्रमाणे या मुलांच्या आई वडिलांचा सत्कार झालेला आहे आणि त्या मुलांना तुम्ही विचारू शकता की आताही विचारू शकता तुम्ही की त्यांना कोणत्या प्रकारचा आनंद होतो ज्यावेळी त्यांच्या आई वडिलांचा सत्कार होते आणि त्यांना जर आनंद होता या मुलांना कारण यांनी काय केलेलं आहे मेहनत केलेली आहे म्हणून बरोबर मेहनत दिली आहे म्हणून काय होतं यांना आनंद भेटत आहे यांना त्या प्रकारचं जो काही एन्जॉयमेंट भेटत आहे की यांच्या वडिलांना यांच्या आई वडिलांना जे काही पुरस्कार या ठिकाणी बोलून दिल्या जातात आणि या त्याप्रमाणे त्यांचं स्वागत केल्या जाते आणि ती जी काही मुवमेंट असते तो जो काही इव्हेंट असतो त्यावेळेचा तो इव्हेंट एकदम खतरनाक म्हणजे तुम्ही शब्दातही सांगू शकत नाही ते शब्दातही सांगू शकत नाही तुम्ही जर त्यांना विचारलं तर ते फक्त हसतील किंवा मग चुप राहतील पण ते शब्दात सांगू शकत नाही कारण ही जी काही मुवमेंट असते हे सांगण्याची नसते तर ही एक फक्त भावना समजते ना भावना समजते ती भावना फक्त आपण दाखवू शकतो पण ती भावना कशा प्रकारची आहे काय विचार हे सर्व आपण दाखवू शकत नाही समजलं का इथपर्यंत तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी आलेला आहोत कशासाठी तर NEET परीक्षा म्हणजे काय होते तर सर्व सरांनी सांगितलेलं आहे किंवा NEET परीक्षा म्हणजे कोणाकोणाला माहिती आहे NEET परीक्षा म्हणजे काय होते किंवा आठवी मध्ये सातवीचा अभ्यास कोणी कोणी केलेला आहे सातव्या वर्गाचा अभ्यास कोणी कोणी केलेला इकडे दाखव कोण कोण आहे पा ज्यांनी केलेला आहे प्रामाणिकपणे हात बरोबर करा ज्यांनी नाही केलेलं आहे ते करा नका करू आणि करा याच्यामध्ये दोन्ही फरक सांगतो की कोणत्या विद्यार्थ्यांनी केलं आणि त्यांनी काय मिळवलं आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी नाही केलं तर काय मिळवलं याच्यामध्ये लाजण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही भिकारी स्टुडंट आणि एखादा जो काही मॉग्राफर मॉग मध्ये समजते का संत वगैरे
भिकारी स्टूडेंट म्हणजे आपण आपण आणि एखादा जो काही मॉन्क असतो म्हणजे संत वगैरे यांनी जर आपल्यामध्ये जर लाज लाज ही जर गोष्ट पाळली लाज ही गोष्ट जर पाळली तर एक भिकारी दुसऱ्याला जाऊन भीक मागेल का एक भिकारी दुसऱ्याला जाऊन भीक मागेल का केव्हा भीक मागणार नाही जेव्हा त्याच्यामध्ये लाज आपण फॅक्टरी जातील फॅक्टरी गेल्याच्या नंतर आता काय होईल याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग करायची आहे आपल्याला काय करायची आहे मॅन्युफॅक्चरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग करताना काय करतात मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काय करतात जर टोमॅटो असेल ओके टोमॅटो आहे का सर्वांना टोमॅटो आहे का मागे टोमॅटो काय होतो टोमॅटो मध्ये टमाटर ओके तर जो काही टमाटर असतो तो टमाटर म्हणजे काय झाला कच्चा माल अंडरस्टँड यू बेटर अंडरस्टँड ओके नेक्स्ट जो काही टमाटर असेल त्या टमाटरला आपण काय करतो काय करतो प्रायमरी प्रायमरी स्टेज मध्ये वाढवतो म्हणजे प्रायमरी सेक्टर म्हणजे काय तर जे काही वाहन वगैरे म्हणजे वाहन वगैरे करणे म्हणजे तो काय आता आपण काय करू कंझ्युम करू ओके म्हणजे कंझ्युम म्हणजे काय जर एखाद्या कंपनीत पाठवलं म्हणजे तू त्याला प्रायमरी सेक्टर ओके हे अंडरस्टँड प्रायमरी सेक्टर लावा लक्षात ठेवा टोमॅटो म्हणजे काय होते हा टमाटर होते पण टोमॅटो म्हणजे याचा दुसरा अर्थ आपण काढू फक्त लक्षात ठेवा टोमॅटो त्याच्यानंतर प्रायमरी सेक्टर म्हणजे काय तर जे काही त्यात टोमॅटो आहे हा टोमॅटो या ठिकाणी आहे या ठिकाणी टोमॅटो या ठिकाणी आणले हा झाला प्रायमरी सेक्टर पर्यंत काम झाला इथपर्यंत मग आता प्रायमरी सेक्टर पासून दुसरा सेक्टर सेकंड सेक्टर ओके हा सेकंड सेक्टर म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगचा सेक्टर झाला समजला इथपर्यंत मॅन्युफॅक्चरिंग आणि तिसरा सेक्टर म्हणजे प्रोडक्शन समजला का तीन सेक्टर प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी तिसरा सेक्टर म्हणजे प्रोडक्शन अंडरस्टँड तर जो काही पहिला सेक्टर आहे टोमॅटो टोमॅटो म्हणजे काय असेल तर तुमचाच पूर्ण सिलेबस आठव्या वर्गाचा एनडब्ल्यूएमएसचा स्कॉलरशिपचा सिलेबस सर्वात पहिले एक सांगतो की जो काही स्कॉलरशिपचा सिलेबस असेल आणि एनडब्ल्यूएमएस या परीक्षेचा सिलेबस असेल याच्यामध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये तुम्हाला शाळेमध्ये जो काही सिलेबस असेल वर्ग आठवीच्या पुस्तकामध्ये अभ्यासक्रम पहिल्या पेजवर जो काही आपण पहिल्या पेजवर बघितल्यानंतर प्रतिज्ञा वगैरे राहते ओके त्या पुस्तकाच्या लावेल प्रतिज्ञा वगैरे राहील आणि माहिती दिली राहते कोणकोण या पुस्तकामध्ये सहभागी झालेले आहे कोणी कोणी या पुस्तक तयार करताना आपल्याला माहिती दिलेली आहे त्यांनी काही कार्य केले त्यांच्याविषयी आभार मानतात काही लावेला माहिती आपल्याला सुरुवात केल्या एक दोन पेजेसवर ते झाल्यानंतर आपल्याला अभ्यासक्रम दिला राहते बरोबर पाठांचे लावे पहिला पुस्तक कोणी पाहिलं का पहिला कधी पुस्तक कोणत्या दोघांचे पुस्तक पाहिलं का मग आवाज पण कमी आहे पुस्तक पाहिल्या यस मग पुस्तक बघतो तर त्या पुस्तकामध्ये पाठांची नावे असतात राहतात का पाठांची नावे असतात आणि त्या पाठांची नावे म्हणजे वर्ग आठवी मध्ये मराठीचा जर असेल तर मराठीमध्ये व्याकरण लक्षात ठेवा आणि ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी वाटतात त्या काही करा तुम्ही आपल्या नोटबुकवर लिहित चला जर नोटबुकवर जर लिहित म्हणजे हा सिलेबस लिहायचा नाही पण जसं चांगल्या चांगल्या गोष्टी आतापर्यंत झालेल्या आहेत बरोबर त्याच्या काही सकारात्मक गोष्टी झालेल्या आहेत ह्या चांगल्या गोष्टी लिहत राहा किंवा त्याला काहीतरी जो काय आपण निशाण वगैरे करतो निशाण वगैरे आपल्या लक्षात राहतो ठीक आहे की या निशाण केल्याच्या नंतर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर हे काय करतो तुम्ही घरी गेल्याच्या नंतर माइंड पॉवर वाढवेल आपली क्रिटिकल थिंकिंग म्हणजे विविध केले विचार करण्याची जी काही आपली माइंडची पॉवर असेल ते माइंडची पॉवर काय होतो या ठिकाणावरून काय होईल तर एका पॉईंटवरून आपल्याला विविधतेचे पॉईंट तयार